पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल तालुक्यातील मोरावे येथील काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शनिवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. उलिनोड येथील मोरावे गावातील काँग्रेसच्या लहुशेठ म्हात्रे, सुरेश कोळी, मंजुळा कोळी, दर्शन म्हात्रे, रमेश पाटील, अमृत कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, भाजपचे शंकर पाटील, मदन पाटील, उत्तम कोळी, अमर म्हात्रे, सचिन म्हात्रे, कैलास गोंधळी, सविंद्र शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल असे मत यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. उत्तम कोळी आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, पनवेल तालुका कोळी समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे बंधू आणि घरातली काही फॅमिली ही बाजूला होती आणि उत्तम कोळींना त्याबाबतीत वाटत होतं की मी तालुक्याचा पुढारी आणि माझ्या घरातले माणसंही बाजूला आहेत, त्यांना पहिल्यांदा घ्यावं. आम्ही त्यांना ते जर पक्षात येत असतील तर आम्ही त्यांना उमेदवारीसुद्धा द्यायला तयार आहोत आणि त्याप्रमाणे आज आम्ही त्यांची उमेदवारीसुद्धा भारतीय जनता पक्षाशी करत आहोत. चांगली गोष्ट आहे की भाजप, शेकाप, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे विजय हा 100% नव्हे तर 1000% ठरलेला आहे. त्यात कसल्याही प्रकारचं वाद नाही आहे आणि त्याच्यामध्ये आज दुधात साखर पडावी तशा रीतीनं इतर पक्षातले म्हणजे काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षातले कार्यकर्तेसुद्धा पक्षात सहभागी होत आहेत. मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि जोमानं काम करून प्रचंड मतांनी निवडून यावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो.